नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार आमनेसामने आलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. विधान परिषदेतील 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून त्यामुळे आता राज्यपाल यावरती काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिवक्ते राज पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. 12 राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्तीला होत असलेला विलंब, भारतीय संविधानानुसार उमेदवारांची पात्रता आदीविषयी याचिका नमूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर विधान परिषदेतील आमदारांची निवड ही संवैधानिक पात्रतेनुसार नव्हे तर राजकीय आधारावरती केली जाते यावरती आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे 12 सदस्यांची यादी देऊन आता बराच काळ रोटला आहे. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यानंतर कोणत्याही हालचाली केल्या नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना अधूनमधून याची आठवण करून देत असतात. काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील राज्यपालांना विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत 15 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा अशी विनंती आणि मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळाने सुचवलेली 12 नावे योग्य आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाने केलेल्या सूचना राज्यपाल डावलत नाही अशी प्रथा आपल्याकडे आहे. मात्र पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्था आणि प्रथा मोडण्यात भाजपाचा हातखंड आहे. परंतु राज्यपाल हे स्वतंत्र विचारायचे असल्याने ते लवकरच मंत्रिमंडळाने सुचवलेल्या नावांना मान्यता देतील अशा प्रकारची खोचक टिप्पणी देखील जयंत पाटील यांनी केली होती. परंतु आता राज्यामध्ये पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगणार असल्याचं बोललं जात. बरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुद्दामपणे आडमुठी भूमिका घेत असल्याचं देखील बोललं जात असून ठाकरे सरकारकडून त्यांचा प्रचंड विरोध केला जात आहे. त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यपालांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आणि हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा संघर्ष वाढणार असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.